श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात औरंगाबाद जिल्ह्याचं वार्तापत्र. कोविड लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. साई केंद्रासाठी 5 कोटी रुपये तसंच 300 खाटांच्या वसतीगृहाची घोषणा आणि पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार वितरण सोहळा. या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती. औरंगाबाद जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा कृती दलाच्या बैठकीमध्ये कोविड लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात लसीकरणाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून कोविड लसीकरण केंद्रावरची पथकं सज्ज ठेवण्याची सूचना त्यांनी केली. या लसीकरण कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकानं प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. औरंगाबाद तालुक्यात निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यात शेकटा, गाजीपूर, निलजगाव तसंच गंगापूर तालुक्यात ढोरगाव, मुरमी, वरखेड या ठिकाणी या पथकानं प्रत्यक्ष पाहणी केली. केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरण साईच्या औरंगाबाद इथल्या केंद्रात विविध क्रीडा प्रकारांच्या साहित्याच्या खरेदीसाठी 5 कोटी रुपये तसंच 300 खाटांचं वसतीगृह सुरू करण्याची घोषणा केली. या केंद्रातल्या जलतरण तलाव आणि सिंथेटिक हॉकी मैदानाचं उद्घाटन रिजिजू यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. साईमध्ये प्रशिक्षित जवळपास 20 खेळाडू आगामी ऑलिम्पिक्समध्ये प्रतिनिधित्व करतील असा विश्वास रिजिजू यांनी यावेळी व्यक्त केला. औरंगाबाद जिल्ह्यात 617 ग्रामपंचायतींपैकी अनेक ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद तालुक्यातल्या भांबर्डा ग्रामपंचायत, पैठण तालुक्यातली हिरडपुरी, सिल्लोड तालुक्यातली चिंचखेडा, गंगापूर तालुक्यातली सिरसवडगाव, वैजापूर तालुक्यातली चिंचडगाव तर सिल्लोड तालुक्यातल्या तलवाडा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. महापालिका हद्दीतल्या शाळांमध्ये इयत्ता 9वी आणि 10वीचे वर्ग कालपासून सुरू झाले. वर्ग सुरू करण्यापूर्वी शाळा आणि परिसर निर्जंतुक करण्यात आला. महापालिकेच्या वतीनं 16 ठिकाणी एकूण 1358 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची RT-PCR चाचणी करण्यात आली. यामध्ये 3 जण कोविड बाधित आढळले. सर्व शाळांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोर पालन केलं जात आहे. औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठात अत्याधुनिक टेक्निकल एक्सलन्स केंद्राची स्थापना करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून या केंद्राचं उद्घाटन झालं. जिल्ह्यात चायनीज नॉयलॉन मांजा विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या गंगापूर, पिशोर आणि कन्नड इथल्या 3 जणांविरुद्ध नायलॉन मांजा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार यंदा मराठवाडा रेल्वे प्रश्नाचे अभ्यासक ओमप्रकाश वर्मा यांना प्रदान करण्यात आला. 21,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या पुरस्काराला उत्तर देताना वर्मा यांनी मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं. रेल्वे प्रश्नांचा गोविंदभाईंनी आंदोलनं तसंच पत्रव्यवहार करून सातत्यानं पाठपुरावा केला. त्यांच्या पश्चात मात्र रेल्वे प्रश्नांबाबत मराठवाडा बेवारस झाल्याची खंत वर्मा यांनी व्यक्त केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. यंदाचा डॉक्टर रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार बीड जिल्ह्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या मयुरी राजहंस यांना तर डॉक्टर भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार प्रसिद्ध नृत्यगुरू आणि औरंगाबाद इथल्या महागामी गुरुकुलाच्या संचालक डॉक्टर पार्वती दत्ता यांना प्रदान करण्यात आला. जिल्ह्यातली पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून पर्यटक या ठिकाणांना भेटी देत असल्याचं पाहायला मिळत आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात कलासागर महोत्सव उत्साहात साजरा झाला. गेल्या सुमारे 20 वर्षांपासून नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी हा उत्सव साजरा होतो. दरम्यान कोविड पार्श्वभूमीवर नव्या वर्षाचं जिल्ह्यात सर्वत्र साधेपणानं मात्र उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं. आताच आपण औरंगाबाद जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.